सर्व विद्यार्थी मित्रांचे मायबोली कट्टा चॅनलवर स्वर्ष स्वागत आजच्या भागामध्ये भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाच्याद्वारे ज्या एक हजार तेरा जागा निघालेल्या आहेत त्या जागेविषयी जी रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात निघालेली आहे त्याविषयी बघणार आहोत कारण की अत्यंत सोपी अशी माध्यमिक स्तरावरची परीक्षा राहणार आहे आणि या परीक्षेसाठी जवळपास एक हजार तेरा पदे आहेत आणि त्याविषयी ही जी जाहिरात आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठली अडचण तुम्हाला राहणार नाही भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह चार भूकर्मापक तथा लिपिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवाराकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटचा तुम्हाला वापर करायचा आहे जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ही जे ऑनलाईन अर्ज करायचे आहे हा ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक आहे नऊ बारा दोन हजार एकवीस ते एकतीस बारा दोन हजार एकवीसपर्यंत आपल्याला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोर बेल आयकॉनवर क्लिक करा भरती प्रक्रिया कार्यक्रम बघा इथे दिलेला आहे अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक नऊ बारा दोन हजार एकवीस सकाळी अकरा ते एकतीस बारा दोन हजार एकवीस रात्री तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आणि ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी नऊ बारा दोन हजार एकवीस ते एक 9, 2, 1, 1, एक दोन हजार बावीसपर्यंत अशा प्रकारचा हा कालावधी आहे परीक्षेचा प्रस्तावित दिनांक जो आहे तो रविवार दिनांक तेवीस एक दोन हजार बावीसला ही जी परीक्षा आहे ती परीक्षा प्रस्तावित दिनांक त्यांनी दिलेला आहे म्हणजे पुढच्या महिन्यात ही तेवीस एक दोन हजार बावीसला परीक्षा होणार आहे त्यानंतर बघा इथे भरावयाच्या पदांचा तपशील पदाचे नाव आणि वेतन श्रेणी दिलेले आहे पदाचे नाव आहे भूकरमापक तथालिपिक आणि वेतनस्तर जो आहे तो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशा प्रकारची वेतन श्रेणी अत्यंत चांगली अशी वेतन श्रेणी आहे ही बघा इथे त्यानंतर बघा इथे ज्या विभागामध्ये जागा अशा आठ विभाग आहे पुणे विभाग बघायचे पुणे विभागामध्ये जर आपण बघितलं तर एकशे त्रेसष्ट जागा आहेत त्यानंतर जो दुसरा विभाग आहे तो मुंबई विभाग आहे मुंबई विभागामध्ये दोनशे चौवेचाळीस जागा आहे त्यानंतर बघितल्यानंतर नाशिक या विभागामध्ये एकशे दोन जागा आहेत औरंगाबाद और विभागामध्ये जवळपास दोनशे सात आणि अमरावती विभागामध्ये एकशे आठ आणि शेवटचा जो विभा विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग या नागपूर विभागामध्ये विभागा बघा एकशे एकोणनव्वद जागा आहे ह्या सगळ्या जागा ज्या आहे अशा प्रकारे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे आणि अराखीव सर्वसाधारण ज्या जागा आहे ओपनमध्ये जवळपास सत्त्याण्णव जागा नागपूर विभागामध्ये आहे अशा प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारच्या जागा आहे मोठ्या जवळपास एक हजार जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मर्यादा व श विहित शैक्षणिक अर्हता जी आहे ती इथे दिलेली आहे संवर्गाचे नाव आहे भूकर माफक तथा लिपिक त्यानंतर वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस आणि जी अर्हता शैक्षणिक अर्थ बघा इथे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तुम्ही आय टी आ झालेले असाल म्हणजे बघा इथे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही आय टी आय झालेले असाल तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्ही त्यासाठी पात्र आहात म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले आणि आय टी आय झालेले विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर दुसरी पात्रता जी आहे ती मराठी टंकलेखन म्हणजेच टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस स्पीड जी आहे ती मात्र ती आता आवश्यक नाही आहे तुम्हाला यासाठी सूट दिलेली आहे तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत तुम्ही ही टंकलेखनाची म्हणजे टायपिंगची परीक्षा देऊ शकता त्यानंतर इथे बघूया आपण कमाल वयोमर्यादा काही सूट दिलेली आहे जसं इथे मागासवर्गीय असेल तर पाच वर्ष अधिक प्रकल्प ग्रस्त असेल तर पंचेच पंचेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत माजी सैनिक असेल तर तीन वर्ष इतका सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर दिव्यांग असणाऱ्यासाठी म्हणजे अंशकालीन उमेदवार असेल तर छेचाळीस वर्षापर्यंत खेळाडू असेल त्यासाठी अशी वयोमर्यादेची सूटं दिलेली आहे त्यानंतर बघा इथे परीक्षेचं स्वरूप कसं असेल पदनाम जे आहे ते भूकर मापक तथा लिपिक परीक्षेचे जे स्वरूप आणि गुण आहे शंभर प्रश्न असणार आहे मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणीमध्ये प्रत्येकी पन्नास गुण असणार आहे याप्रमाणे दोनशे गुणांचा पेपर असणार आहे आणि परीक्षेचा जो दर्जा आहे तो माध्यमिक शालांत परीक्षेच्या समान राहणार आहे म्हणजे परीक्षा फारशी कठीण राहणार नाही आहे हे यावरून लक्षात येत आहे त्यानंतर बघा परीक्षा शुल्क अमागास प्रवर्गासाठी तीनशे रुपये आणि मागास प्रवर्गासाठी एकशे पन्नास रुपये म्हणजे सर्वसाधारण असेल तर तीनशे रुपये आणि मागास प्रवर्ग असेल तर एकशे पन्नास रुपये त्यानंतर इथे माजी सैनिक असेल तर परीक्षा शुल्क राहणार नाही त्यात निवडीची निकष इथे बघा तुम्हाला ही जी परीक्षा आहे ऑफलाईन लेखी परीक्षा जी आहे ते ऑफलाईन लेखी परीक्षेत एकूण पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे त्यानंतर अटी शर्ती या आपल्याला त्या आधारे इथे मान्य करावा लागणार आहे ज्या कुठल्या अट्ट्या शर् शर्ती असेल त्या त्यानंतर इथे हा जो सगळं माहिती दिलेली आहे याबद्दलची हा जो निर्णय शासन निर्णय हा पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो तुम्ही डाउनलोड करून नीट वाचून घ्या आणि यासाठी ऑनलाईन या अर्ज कसा भरायचा कसा करायचा ती प्रक्रिया आपण आता समजून घेऊ त्यानंतर बघा मित्रांनो लँड रेकॉर्ड रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी वन डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर बघा इथे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे इथे तीन डॉटो डेस्कटॉप साईट हे निवडून घ्यायचं आहे तरच तुम्हाला ओपन होईल अन्यथा ओपन होणार नाही म्हणून डेस्कटॉप साईट इथे करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लँड रेकॉर्ड रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी वन डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर बघा इथे जे आपण आता जाहिरात वाचली ती जाहिरातीतून तुम्ही क्लिक करून ओपन करू शकता आणि इथून तुम्ही परत एकदा तुम्हाला बघायची असेल ती जाहिरातून बघू शकता इथे बघा डाव्या बाजूला तुम्हाला दोन ऑप्शन दिसते नवीन नोंदणी आणि लॉग इन पहिल्यांदा तुम्हाला नवीन नोंदणी करून घ्यायची नवीन नोंदणी करायची त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल ते तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम इथे त्यानंतर लास्ट नेम डेट ऑफ बर्थ त्यानंतर लिंग मोबाईल नंबर Osionfish. आणि ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बघा व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे कारण की तू तुम्हाला बदलवता येणार नाही आणि त्याच्यावर तुमचं ओ टी पी आणि पासवर्ड येणार आहे लक्षात घ्यायचं आहे सबमिट क त्यानंतर बघा आपण नीट सगळी माहिती भरून घेतली इथे आणि सगळी माहिती नीट भरून घेतल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेल आय डीवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इथे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर बघा इथे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेस झालेलं आहे असं दाखवते आणि ओके करायचं आहे आणि तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड जो आहे ते युजर आय डी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती गेलेला असेल तो तुम्हाला घेऊन इथे तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बघा तिथून आपण लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर असं पेज ओपन होईल इथे बघा हे हा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला आता पूर्ण भरून घ्यायचं आहे तुम्ही जे नाव रजिस्ट्रेशन करताना पूर्ण नाव जे टाकलं होतं ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला मदर नेम टाकून घ्यायचं आहे सगळं नाव व्यवस्थित पहिले चेक करून घेतल्यानंतर मदरनेम टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही नाव चेंज केलं आहे का लग्न झाल्यानंतर वगैरे इथे तुम्हाला चेंज वगैरे करायचं असेल गॅजेटनुसार तुम्हाला इथे नाव चेंज करू शकता इथे जर चेंज नसेल तर आपण इथे नॉट चेंज हे हा पर्याय निवडू शकतो आहे चेंज असेल तर चेंज नाही तर नॉट चेंज करून घ्यायचं आहे त्या त्यानंतर बघा आपण चे टाकलेलं मेल फिमेल बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती आपल्याला मॅरिड अँडमॅरेड हे निवडून घ्यायचं आहे हे निवडून घेतल्यानंतर समोरच्या आखान्यामध्ये बघा इथे आपल्याला आपली कॅटेगरी जी आहे एस सी एस टी एन टी ओ बी सी जनरल जे कोणते आहे ती निवडून घ्यायची आहे व्यवस्थित इथे सिलेक्ट करून घ्यायचे ते सिलेक्ट केल्यानंतर बघा खाली यायचं आहे खाल्यानंतर बघा इथे आपल्याला दहावीचं जे शेपलं क्रमांक आहे जो क्रमांक सर्टिफिकेट क्रमांक डाव्या बाजूला असतो तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इयर दहावीचं निवडायचं आहे त्यानंतर मा मार्च ऑक्टोबरमध्ये मा जी परीक्षा दिली आहे ते वर्ष आपल्याला निवडून घ्यायचं आहे परीक्षेचं वर्ष दहावीच्या परीक्षेचं वर्ष त्यानंतर आपल्याला सीट नंबर दहावीचा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आधार क्रमांक जो आहे तो आधार नंबर आता निवडून घ्यायचा आहे समोर आधार क्रमांक आपल्या इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यानंतर समोर आपल्याला नॅशनलिटी इंडियन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे हे सगळं सिलेक्ट करून घेतल्यानंतर ही सगळी माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाल्यानंतर बघा इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला घर क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे जो घर क्रमांक असेल सदनिका क्रमांक असेल तो आपल्याला एरिया जो आपला घराचा नंबर असतो तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे व्हिलेज आपलं निवडायचं आहे गावाचं नाव निवडायचं आहे त्यानंतर समोर इथे पोस्ट ऑफिस जे आहे ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर समोर महाराष्ट्र निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट लवले निवडायचं आहे तालुका निवडून घ्यायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर इथे आपल्याला पिनकोड टाकायचं आहे आणि सगळी कॉन्टॅक्ट डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे बघा तुम्हाला खाली यानंतर आरक्षणाचा प्रवर्ग निवडायचं आहे आरक्षणाचा तुम्हाला कोणत्या प्रवर्गामध्ये आर घ्यायचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते नीट निवडायचं इथे कारण की एस सी अनुसूचित जमाती जातीची असेल ते जनरलमधूनसुद्धा अर्ज करू शकतात कारण की ज्या जागा आहे त्या जागांच्या हिशोबाने तुम्ही तसा प्रवर्ग निवडू शकता हे लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून तसा प्रकारचा प्रवर्ग तुम्हाला निवडून घ्यायचं आहे हे नीट वाच म्हणजे सगळं जाहिरात पाहिल्यानंतर तुम्ही नीट प्रवर्गातून कोणत्या आपल्याला करायचं आहे अप्लाय करायचं आहे ती नीट लक्षात घ्यायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही अपंगत्व आहेत काय अपंगाचा प्रकार कुठला आहे हा अपंगाचा प्रकार तुम्हाला निवडून घ्यायचं आहे कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे किती टक्के आहे ते टक्केवारी लिहायचे नसेल तर नो करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघा इथे खाली आल्यानंतर माझीच सैनिक आहेत का माझी सैनिक असेल तर ते माजी सैनिकाचं तुम्हाला इथे पूर्ण डिटेल्स तुम्हाला द्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं त्यान त्यानंतर बघा आता आपल्याला इथे प्लीज सिलेक्ट प्लीज सिलेक्ट हे ऑप्शन निवडायचं आहे इथे भूकर मापक अथवा लिपिक हेच निवडायचं आहे त्याच्या वरील जी इन्स्ट्रक्शन आहे ती नीट वाचून घ्या इथे बघा नीट वाचल्यानंतर ही इन्स्ट्रक्शन नीट वाचल्यानंतर आपल्याला इथे भूकर मापक अथवा लिपिक ही पद जे आहे ती निवडून घ्यायचं आहे जाहिरात नीट वाचून घ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला नीट कळलं असेल आणि ती पोस्ट तुम्हाला निवडून घ्यायची आहे त्यानंतर इथे खाल्यानंतर इथे ओपनसाठी तीनशे रुपये आणि मागासवर्गीयासाठी दीडशे रुपये अशी जी फीज आहे ही ती दिलेली आहे ती मला मान्य आहे वगैरे अशा प्रकारची इन्स्ट्रक्शन वाचून घ्या त्यानंतर आपल्याला कोणत्या विभागामध्ये अर्ज करायचा आहे पुणे नागपूर अमरावती तो विभाग इथे निवडून घ्या आणि त्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमची जोगी सगळी शैक्षणिक माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे एस एस सीची भरून घ्यायची आहे एच एस सीची भरून घ्यायची आहे आय टी एची आणि जी इंजिनिअरिंगची असेल जी सगळी तुमची शैक्षणिक पात्रता जी तुमची आहे मागितल्याप्रमाणे ती सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे अगदी नीट माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे इथे बघा अदर डिटेल्समध्ये वेगवेगळी माहिती विचारलेली आहे ती तुम्हाला भरून घ्यायची इथे बघा प्रकल्पग्रस्त आहात का त्यावर तुम्ही अवलंबून आहात का यस नो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर इथे तुम्ही भूकंपग्रस्त आहेत का पुनर्निर्माण वगैरे यावरती यस नोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यस नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला गुणवंत तुम्ही आहात का गुणवंताच्या यादीमध्ये त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये इतर जे क्षेत्र आहे गुणवंताचं क्रीडा क्षेत्र अदर इतर जे क्षेत्र इथे दिल्याप्रमाणे त्याप्रमाणे अगदी वाचून तुम्हाला इथे यस नो यावरती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे अगदी नीट वाचून यावरती तुम्हाला जे लिहिलेलं आहे ते बघा इथे नीट वाचून त्यावरती यस नो या ऑप्शनवरती क्लिक करा इथे बघा तुम्हाला विचारलं जातात की तुम्ही अनाथ आहात का अनाथ असेल तर यस करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे त्यानंतर बघा इथे अंशकालीन कर्मचारी तुम्ही आहात का अंशकालीन कर्मचारी असेल तर तुम्हाला पुढच्या बघा पर्यायामध्ये सगळी डिटेल्स तुम्हाला इथे भरायचं आहे हे सगळं अंशकालीन डिटेलचं जे विचारलेलं आहे अगदी ते तुम्हाला अंशकालीन कर्मचाऱ्याला इथे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला खाली आल्यानंतर इथे खाली आल्यानंतर बघा इथे आपल्याला विचारता आयडेंटिटी प्रूफ इथे आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन वोटर कार्ड सगळे इथे नि आपल्याला जे पाहिजे ते निवडायचं आहे आधार कार्ड जर घेतलं तर आपल्याला कुठलेही डॉक्युमेंट जोडायची गरज नाही आधार कार्डच्या व्यतिरिक्त तुम्ही जोडत असेल तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल त्यानंतर बघा इथे बघा तुम्हाला फोटो आणि साईन अपलोड करायचे हे फोटो आणि साईन अपलोड करताना बघा तिथे आपल्याला काही सूचना दिल्या अगदी त्या सूचनेप्रमाणे फोटो हा शंभर केबीच्या आत आणि कलर असला पाहिजे बॅकग्राऊंड व्हाईट असलं पाहिजे त्याप्रमाणे साईन जी आहे ती पन्नास बीच्या आत असली पाहिजे आणि ती ब ब्लॅक अक्षरामध्ये असली पाहिजे व्हाईट कागदावरती ब्लॅक अक्षरामध्ये असली पाहिजे पन्नास बीच्या आत असली पाहिजे आणि फोटो आणि साईन दोन्ही जे पी जी किंवा जे पी जी या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला फोटो आणि साईन अपलोड करून घ्यायचे आणि फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर आपल्याला सगळे अटी मान्य यावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्र्यू यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे सगळी आपली माहिती व्यवस्थित आहे की नाही सगळी बरोबर आहे की नाही ही सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे इथे तुम्हाला कुठली माहिती चुकीची जर वाटली तर वर बघा इथे यायचं आहे वर इथे एडिट ऑप्शन आहे एडिटवर क्लिक करायचं आहे आणि सगळी माहिती व्यवस्थित अगदी बरोबर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे पेमेंटवरती बघा इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सगळी फीज दाखवली जाईल त्यानंतर बघा आपल्याला इथे सगळी फीज आपली दाखवली जाईल ही सगळी फीज जी आहे ती बघायची आहे तर आपल्याला माहिती सगळी दाखवली जाईल आणि त्यानंतर बघा इथे खाली येऊन सगळी माहिती चेक केल्यानंतर खाली येऊन मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा विचारतं आपल्याला माहिती आहे की नाही यस करायचं आहे एडिट मात्र इथे आपल्याला पुन्हा ड दव... करता येणार नाही ना, अगोदर ती एडिट करायचं आहे त्यानंतर इथे ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेमेंटचं ऑप्शन ओपन होईल इथे तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग अशा प्रकारचं ऑप्शन आहे ते तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता अशा प्रकारे तुमचं पेमेंट इथे तुमचं दाखवलं जाईल जर सक्सेस झालेलं असेल असा मॅसेज आलेला असेल तर तुम्ही ती प्रिंट जी आहे ती डाउनलोड करून ठेवायचे जर तुमचं इथे पेमेंट फेल दाखवलं असेल तर काळजी करायचं कारण नाही चोवीस तासामध्ये तुमचं पेमेंट अप्रूव्ह होऊन जाईल म्हणजे डबल पेमेंट करायची गरज नाही हे लक्षात घ्यायचं म्हणजे पेमेंट तुमच्या अकाउंटमधून कट झालं असेल आणि फेल दाखव दाखवत असेल तर तुम्हाला डबल पेमेंट करायचं नाही हे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला आय डी पासवर्ड जो आहे तो व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे तो पुढे आपल्याला नेहमी तुम्हाला कामी येणार आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ऑनलाईन फॉर्म भरण्याची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना जे आय टी आय वगैरे झाले आहे त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद